नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील धामणगाव येथील जागृत देवस्थान असलेल्या म्हसोबा महाराजांची यंदाच्या वर्षीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी धामणगाव येथील म्हसोबा महाराज यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून भाविकांनी व ग्रामस्थांनी यात्रा उत्सव आपापल्या घरी साजरा करण्याचे आवाहन यात्रा कमिटी यांनी केले आहे. येवला तालुक्यातील धामणगाव येथील जागृत देवस्थान असलेल्या म्हसोबा महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहाने दरवर्षी पार पाडली जाते, परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जनमत मराठी वाहिनीने याबाबत स्थानिकांशी संवाद साधत घेतलेला हा आढावा. कोरोना काळात सावध बसल्यानंतर आम्ही पुण्याला झोपलो गेलो, त्यानंतर गावी येण्याचं कारण म्हणजे एकच की गावची धार्मिक यात्रा आणि आमचा म्हसोबा म्हसोबा पवनार म्हसोबा आहे. आम्ही दरवर्षी हा उत्साह अगदी आनंदात साजरी करतो आणि यावर्षी कुस्ती कुस्ती प्रदर्शन तमाशा याचं नियोजन झालेलं नाही. कोरोनाचं सावट बघता गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला की जत्रेचं भरवायचंच नाही, पण भाविक भक्त दर्शनासाठी आता कमी प्रमाणात आलेले आहे. जेवढे दरवर्षी भक्तात त्यापेक्षा कमी प्रमाणात आलेले आहे, पण गावकऱ्यांनी जो निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो. मी पुण्यावरनं या यात्रेसाठी आलो आहे, पण कोरोनाच्या परिस्थितीमुळे गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला की यात्रा भरवायची नाही आपल्याला, आणि बरेचसे जे काही कार्यक्रम वगैरे होता त्यांचंही नियोजन कॅन्सल झालेलं आहे, त्यामुळे यात्रा शांत वातावरणात पार पडत आहे. ग्रामदैवत असलेले म्हसोबा महाराज यात्रा उत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे, परंतु कोरोनाचा सावट असल्यामुळे यात्रा भरवली गेलेली नाही आहे. पंच कमिटीने अगोदरच 2 दिवस अगोदर कुठल्याही प्रकारची यात्रा भरवली जाणार नाही, त्यामुळे असंख्य भाविक जे महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनाला येत असतात, धामणगावचं ग्रामदैवत असलेलं म्हसोबा जे म्हणजे नवसाला पावणारा म्हसोबा या ठिकाणी भाविकांविना यात्रा या ठिकाणी साजरी केली जाते. या ठिकाणी असंख्य भाविक या ठिकाणी जमलेले, आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. काय सांगाल आपण यात्रेबद्दल? दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेचा उत्सव जोरात चालू करण्याचा विचार होता, पण कोरोनाच्या संकटामुळे तो काही यशस्वी झाला नाही आणि पंचकमिटीने किंवा ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला की कोरोनामुळे यावर्षी यात्रा उत्सव हा साजरा करायचा नाही, त्यामुळे जे महाराष्ट्रातून येणारे भाविक होते सर्वांची निराशा झाली. तमाशा मंडळ असतं दरवर्षी, ते तमाशा विनाही यावर्षी जत्रा साजरी झाली. देवकर्वाने म्हसोबा राजाकडे हीच इच्छा व्यक्त करतो की हे कोरोनाच्या संकटातून जगाला आणि माणूस जातीला वाचवावे. एक निश्चितच कोरोनामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरवली जात असते आणि असंख्य भाविक या ठिकाणी नाराज झालेले, परंतु पंचकमिटीने अगोदरच सांगितलेले की कुठल्याही प्रकारची यात्रा भरवली जाणार नाही. गावागावात जागोजागी होर्डिंग लावलेली आहे असे की कुठल्याही प्रकारची यात्रा भरवली जाणार नाही, गर्दी करू नका, सॅनिटायझरचा वापर करा, मास्क काळा. इकडे सुद्धा काही भाविक बसले, आपण जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काय सांगाल यात्रेबद्दल. दरवर्षी यात्रा खूप आनंदाने मोठी साजरी होत असते, पण कोरोनाच्या संकटामुळे यात्रा यावर्षी साजरी केली जात नाही आहे. एकदम सोशल डिस्टन्सिंगने भाविक अगदी दर्शन घेत आहे. जनमत मराठीसाठी संदीप बोर्डे येवल्यावरून. नागरिकांनी प्रशासनाने जारी केलेले नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, धामणगाव, येवला.